आंदोलन। कंत्राटी आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन छेडले आहे। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर झोपा काढो आंदोलन केले। कोरोना सारख्या भयानक परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून अग्रस्थानी राहून आरोग्य सेवा देणाऱ्या या आरोग्य सेविकांना आता काम बंद आंदोलन सुरू केले आहे। कंत्राटी आरोग्य सेविकांना समान वेतन समान काम देण्यात यावे, या सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे, या संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आले, मात्र कुठलीच दखल घेतली नसल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले आहे। तर मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे। जिल्ह्यातील 620 महिला कर्मचारी संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणेवर नक्कीच ताण येणार आहे। आरोग्य सेविका जिल्हा बुलढाणा येथे आमचा झोपा आंदोलन चालू आहे। तर आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोरोनासारखा महाभयंकर आजारानं आपल्या पूर्ण देशाला हे केलेलं आहे, त्यामध्ये कंत्राटी आरोग्य सेविका याच समोर आहे। काम करण्यामध्ये 80% आमचा सहभाग आहे। जर काही अशी काही अटीतटीची परिस्थिती ती तेव्हा आम्हाला सगळे समोर करतात। आणि आता एवढी शासनाने 17,000 पदांची भरती करायची म्हटलं, नवीन पद नियुक्ती करायची म्हणून राहिले, त्यामध्ये 10 ते 15 वर्ष झाले आम्ही काम करतो, आमचा कुठल्याही प्रकारचा विचार केला गेलेला नाही आहे। त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे, त्यामध्ये आम्हाला सामावून घेण्यात यावं। आम्ही कुठल्याही प्रकारचे ड्युट्या करण्यास नकार देत नाही, त्यामुळं आम्हाला त्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं। ती कुठल्याही प्रकारची दखल जर नाही घेतली तर आम्ही यानंतर आता झोपा आंदोलन चालू यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा देतो। नमस्कार, मी एक कंत्राटी आरोग्य सेविका बोलते, माझा जिल्हा बुलढाणा आहे। आम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे 11 तारखेपासून, या आंदोलनाची शासनाला आधीच दखल दिलेली आहे। या आंदोलनाची शासनानं कुठं दखल न घेता आम्हाला आंदोलन झोपा आंदोलन करण्यासाठी भाग पाडलेले आहे। आता शासनाने जी भरती मंजूर केलेली आहे 17,000 पदांची, त्यामध्ये सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की यामध्ये कुठलीही परीक्षा न घेता जर सरकारने आम्हाला त्याच जागेवर आमच्या NHM NRHM कर्मचारी जर सामावून घेतले तर आम्हाला पुढील आंदोलन करण्याची गरज पडणार नाही। आणि एक विशेष म्हणजे शासनाने जे आम्हाला 10 ते 15 वर्ष झाले या काम सेवेत, आम्ही शासन सेवेत काम करत आहोत, आमच्या अनुभवाचा विचार करून आम्हाला या सेवेत सामावून घ्यावे। आणि जो 50 लाखाचा विमा आहे शासनाने आमच्यासाठी मंजूर केला आहे, कधी मंजूर केला आहे, COVID-19 मध्ये आम्ही मेल्यानंतर आमच्यासाठी जो मंजूर केलेला आहे तोच विमा मागे ठेवून आम्हाला या सेवेत संधी द्यावी ही सरकारला आमची विनंती आहे। आणि विशेष म्हणजे आमचं तुटपुंज मानधन किती, 11,000 12,000 14,000 हा शासनाच्या गाडीचा डिझेलचा खर्च महिन्याचा 11,000 12,000 आहे। तर त्यांचं नुसतं डिझेल जर 12,000 जळतं तर आमच्या या 10 आणि 11 हजारामध्ये आमचे लेकर आणि आम्ही कसे राहत असेल? आणि 10 ते 15 वर्ष फुकटची सेवा देऊन आम्ही शासनाचा मोठा गुन्हा किंवा पाप केलेला आहे का? आमची मागणी अशी आहे की आम्हाला सध्या आम्हाला कुठल्या अनुभवाची गरज नाही, आम्हाला कुठला अनुभव लागणार नाही आहे। आम्हाला सरळ सरळ जिथे जागा रिक्त असतील त्या पदावर शासनानं मंजुरात द्यावी आणि आम्हाला सामावून घ्यावे, एवढेच बोलून मी माझे शब्द सांगतो। आज 24 न्यूज करता सुरेश देशमुख, बुलढाणा।